पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2017 सेट ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 66 ते प्रश्न 67 आता आपण सोडवू. प्रश्न 66 मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. हा प्रश्न वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज ही 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा निश्चित मोठी असणार आहे आणि ती कितीने मोठी आहे ती शोधायचं आहे. पहिल्यांदा आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या लिहू. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती असेल तर 9 हा अंक 5 वेळा घ्यायचा ती मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या असेल. तर 99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि त्या संख्येत 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवायला सांगितलेली आहे. तर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या दोन वेळा 9 घेतली की ती 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. तर ती आहे 99 आणि या 2 संख्यांची बेरीज करायला सांगितलेली आहे की त्या 2 संख्यांची जी बेरीज आहे ती बघूयात आपण. 9 आणि 9 18 हाताचा 1 आला. 9 आणि 9 18 आणि 1 19 हाताचा 1 आला. 9 आणि 1 10 इथे 0 लिहू हातचा 1 आला. हे 99 आणि हे 100 होतील म्हणजे 198 ही यांची बेरीज आहे आणि ती बेरीज ही 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. मग 3 अंकी लहानात लहान संख्या ही आपल्याला या बेरीजेतून वजा करावी लागेल. तर 3 अंकी लहानात लहान संख्या 3 अंकी लहानात लहान संख्या संख्या 100 आहे आणि आता त्यातला फरक विचारलाय तर ते आपण वजाबाकी करू. कितीने लहान किंवा कितीने मोठी असे जर प्रश्नात शब्द असतील कितीने मोठी कितीने लहान तर तिथं फरक काढायचा असतो वजाबाकी करायची असते. तर आता इथे 98 आहेत आणि इथे 100 वजा करायला सांगितले. तर आता ही वजाबाकी आपण करू. 8 मधून 0 गेले 8 राहिले. 9 मधून हे 0 गेले 9 राहिले. आता इकडे आपण असा विचार करूया की हे 1000 आहेत. 1000 मधून 1 गेले तर राहणार किती. 1000 मधून 1 गेला तर 999. 1000 मधून 1 वजा केला तर 999 राहतात. तर 99,998 ही वजाबाकी येईल. बघा इथे कसं उदाहरण सोडवायचं ते थोडंसं हातचे घेत बसायला पण एवढा वेळ घालवायची गरज नाही. 98 मधून हे 0 आहेत म्हणून आहे असं 98 लिहिलं. इकडच्या बाजूला आपण असा विचार केला की 1000 मधून 1 कमी केला म्हणजे 1000 मागली एक संख्या 1000 आधीची एक संख्या 999 म्हणून इथे आपण 999 लिहिलं. तर उत्तर आलेलं आहे 99,998. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे 99,998. हेच उदाहरण आपण आडव्या मांडणीत सोडवू. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तर 9 हा अंक 5 वेळा घेतला की आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या मिळते 99,999 आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज अधिक मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आणि या दोन्हीच्या बेरजेतून विचारलेलं काय आहे तर 3 अंकी लहानात संख्येपेक्षा ती संख्या कितीने मोठी असेल यांची बेरीज ही 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी असेल म्हणजे या बेरजेतून
तीन अंकी लहानात लहान संख्या वजा करावी लागेल. कितीने मोठी किंवा कितीने लहान म्हटलं की आपण फरक काढतो तेव्हा वजाबाकी करतो. म्हणजे या बेरजेतून आपण तीन अंकी लहानात लहान संख्या वजा करायला हवी. तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर 100. आता आपण हे पटकन उदाहरण कसं सोडवायचं हा विचार जास्त करायचा. तर बघा, आता ही बेरीज करत बसण्यापेक्षा आपण असा विचार करूया का की 99 वजा 100. आता बघा, माझ्याकडे 99 आहेत आणि मला 100 द्यायचे आहेत. मी किती देऊ शकतो? तर 99 देऊ शकतो. माझ्याकडे समजून चाल आपण रुपये असा विचार करू. माझ्याकडे 99 रुपये आहेत आणि मला 100 रुपये कोणाचे तरी वजा करायचे आहेत, म्हणजे द्यायचे आहेत. तर मी 99 देऊ शकतो. मग 99 या 100 मधील आपण 99 वजा करू तर आपल्याला आणखी एक द्यायला लागेल. म्हणजे या संख्येतून आपल्याला एक वजा करावा लागेल आधीच्या ह्या संख्येतून. तर आपलं उत्तर लगेच मिळू शकतं. मग असं करू आपण, 99 वजा 100 तर आपल्याला आणखी एक वजा करावा लागेल. म्हणजे 99 100 देणं आहे, 99 आहेत माझ्याकडं, 100 मधील मी 99 देण्यातलं मी फक्त 99 देऊ शकतो. तर 99 वजा केले 100 मधले तर आणखी एक देणं पडतं. देणं पडतं म्हणजे वजा एक. आणि आपण हे 99,000 आहेत माझ्याकडं अजून, 99,999. आणि मग 99,999 मधनं एक गेलो, म्हणजेच एककातला एक घर पाठीमागं आलो, तर आपलं उत्तर येईल 99,998. अगदी जलद गतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो आणि पर्याय निवडू शकतो हा 99,998. प्रश्न 67. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? हा प्रश्न सोडवताना दिनदर्शिकेचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. तर आपण या बाबतीत काही माहिती घेऊ. एक आठवडा हा 7 दिवसांचा असतो. एक महिना साधारणपणे 30 दिवसांचा असतो. काही महिने 30 दिवसांचे आहेत, काही 31 दिवसांचे आहेत, आणि एक महिना हा 28 किंवा 29 दिवसाचा आहे. हे आपण ग्रेगरियन सौरवर्षाच्या बाबतीत बघतोय. तर एक वर्ष हे 365 किंवा 366 दिवसांचं असतं. म्हणजे एक वर्ष जे आहे ते सामान्य वर्ष जर असेल, सामान्य, तर ते 365 दिवसांचं असतं. ते दिवस 365 असतं. सामान्य वर्ष म्हणजे काय? तर त्या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस असतात. आता लीप वर्ष. लीप वर्ष हे 366 दिवसांचं असतं. लीप वर्षामध्ये काय होईल? तर सामान्य वर्षापेक्षा एक दिवस वाढलाय. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सामान्य वर्ष 365 दिवसांचं, लीप वर्ष 366 दिवसांचं. परंतु लीप वर्ष कोणत्या वर्षाला म्हणायचं? तर जे वर्ष असेल, जो सण असेल, आता इथे 2011 आहे, तर त्याला 4 निशेष भाग गेला तर ते लीप वर्ष असत. लीप वर्ष दर 4 वर्षांनी येत. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ 2016 हे लीप वर्ष आहे का? तर बघा, 2016 या संख्येला 4 भाग जातो. कारण तुम्हाला 4 कसोटी पण ठाऊक आहे. विभाज 4 विभाज्यतेची कसोटी. 4 विभाज्यतेची कसोटी काय आहे? तर दिलेल्या संख्येतील दशक एकक स्थानचा अंक घ्यायचा आणि ती जी संख्या मिळेल, आता इथे 16 मिळाली, तिला जर 4 निशेष भाग केला तर त्या संख्येला निशेष भाग जातो. 4 निशेष भाग जातो. ही 4 विभाज्यतेची कसोटी आहे. आता दुसरं एक उदाहरण आपण बघूया, 2096. आता इथे 96 4 भाग जातो का? जातो. 4 × 2 = 8 आणि 4 × 4 = 16. 24 येतो भागाकार, बाकी 0 राहते. म्हणजे हे लीप वर्ष आहे. आता दुसरे पूर्ण शतक वर्ष आहे. इथे 2000 आहे, इथे 1900 आहे. तर या 2 वर्षातलं लीप वर्ष कोणतं? तर 2000 हे लीप वर्ष आहे.
परंतु 1900 हे लीप वर्ष नाही, इथे 400 ने भागला होतो. कितीने भागला होतो? 400 ने. म्हणजेच काय? तर हे जे शतक आहे या शतकाला 4 ने भागतो. बघा, 400 ने जर भागलं तर दशक आणि एककचे शून्य ने गुण जातील. म्हणजे उदाहरणार्थ 2000 भागिले 400 हे शून्य जातील. म्हणजेच काय केलं आपण? 20 जे शतक आहेत त्याला 4 ने भागलं. थोडक्यात पूर्ण शतक वर्ष असेल म्हणजे इथे 2000 2000 साले 1900 19 शतक आहे, तेव्हा त्या शतकाला 4 ने भागायचं. आणि जर तसा भाग जर निशेष गेला तर ते लीप वर्ष असतं. इथे 2000 हे साल लीप वर्ष आहे, म्हणजे 2000 साली 366 हे वर्षाचे दिवस असणार, म्हणजे या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असणार. पण 1900 हे साल लीप वर्ष नाही, या वर्षात सामान्य वर्ष असल्यानं 365 दिवस असणार, फेब्रुवारीचे 28 दिवस असणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण हे सामान्य वर्ष लीप वर्ष म्हणजे काय हे बघितलं, तर आता याचा काय उपयोग होतो? तर हा प्रश्न सोडवताना हा महत्त्वाचा भाग आहे की सामान्य वर्ष आणि लीप वर्ष आपल्याला माहीत पाहिजे. आता सामान्य वर्षामध्ये काय होतं? तर वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला सुरुवात होते वर्षाची, आणि शेवट वर्षाचा डिसेंबरमधल्या 31 तारखेला होतो, म्हणजे 31 डिसेंबरला. तर 1 जानेवारीला जो वार असेल सामान्य वर्षामध्ये, 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार वर्षाच्या शेवटी येतो सामान्य वर्षामध्ये. म्हणजे वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा शेवटचा दिवस, वर्षाच्या सुरुवातीचा दिवस आणि शेवटचा दिवस, त्या दिवशी एकच वार असतो सामान्य वर्षामध्ये. आता लीप वर्षामध्ये काय होईल? तर एक विचार करू. सामान्य वर्षात 365 दिवस, लीप वर्षात 366 दिवस, म्हणजे एक वार पुढे जाणार. म्हणजे जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा त्या वर्षाची सुरुवात जी 1 जानेवारीला झालेला जो वार असेल त्याच्या पुढील वार हा लीप वर्षातल्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला असेल. आता हे उदाहरण सोडवताना आपण वर्षाचे जे दिवस आहेत यांचा विचार करणं महत्त्वाचं असतं. तर सामान्य वर्ष आणि लीप वर्ष असे दोन प्रकार पडतात. तर सामान्य वर्षात वर्षाचे एकूण दिवस 365 असतात, तर लीप वर्षात वर्षाचे एकूण दिवस 366 असतात. आता सामान्य वर्ष कुठल्या वर्षाला म्हणायचं आणि लीप वर्ष कुठल्या वर्षाला म्हणायचं? तर सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. परंतु एखादं साल दिलं, वर्ष दिलं, तर आपण तिथे काही फेब्रुवारी महिना दिला जाईल असं नाही. मग त्या वर्षावरून आपण कसं ओळखायचं की ते वर्ष सामान्य वर्ष आहे की लीप वर्ष आहे? तर त्यासाठी कसोटी वापरली जाते. लीप वर्ष हे दर 4 वर्षानंतर येतं, म्हणजे लीप वर्षाला 4 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ आपण बघूया की 2016 हे लीप वर्ष आहे का? तर दशक एकक स्थानाच्या अंकांपासून बनलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग केला तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 4 ने विभाज्य, तिची कसोटी आपल्याला माहित आहे. 4 ने या 2016ला भाग जातो. तर ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असतं. 2016 साल हे लीप वर्ष आहे आणि या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. या वर्षाचे एकूण दिवस असतात 366. मग लीप वर्ष दर किती वर्षांनी येतं? 4 वर्षांनी. म्हणजे 2016 नंतर
2020 येईल। तर 2020 हे सुद्धा लीप वर्ष आहे। या वर्षात एकूण 366 दिवस असतात। ते फेब्रुवारी महिन्याचा दिवस वाढतो। फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होतात। सामान्य वर्षात 28 दिवस असतात आणि लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात। आता सामान्य वर्ष मग कुठलं? तर ज्या वर्षाला चार्न निशेष भाग जात नाही ते वर्ष सामान्य वर्ष असत। आता सामान्य वर्ष आणि लीप वर्ष दुसरं या वर्षांचं काय वैशिष्ट्य? तर सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला जो वार असेल तोच वार वर्षाच्या शेवटी त्या वर्षाच्या 31 डिसेंबरला तोच वार येतो। आता आपण एक उदाहरण बघूया की आत्ता यंदाचं जे वर्ष आहे ते 2021 आहे। तर बघा हे कॅलेंडर तुम्हाला दिसते दिनदर्शिका की ही जानेवारी 2021 हे साल आहे आणि जानेवारी महिना आहे। आता 1 तारखेला कुठला वार आहे बघा बरं, 1 जानेवारीला शुक्रवार। बघा 1 जानेवारी 2021ला शुक्रवार आहे। 1 जानेवारी 2021 हे लीप वर्ष नाही कारण इथे 21ला चार्न निशेष भाग जात नाही, एक बाकी राहते, ते सामान्य वर्ष आहे। 1 जानेवारीला कुठला वार आहे? 1 जानेवारी 2021ला शुक्रवार आहे। आता आपण याच वर्षाच्या 31 डिसेंबर 2021ला कोणता वार आहे ते पाहू। तर 31 डिसेंबर 2021ची दिनदर्शिका आहे। 31 डिसेंबर हा 31 शेवटचा दिवस आहे या वर्षाचा 2021चा। तर तो वार जो आहे तो शुक्रवारच आहे म्हणजे 31 डिसेंबर 2021ला शुक्रवारच आहे। बघा 31 डिसेंबर 2021ला शुक्रवार आहे। मग 1 जानेवारी 2021ला सुद्धा शुक्रवार असणार। म्हणजे उलट सुलट विचार करा की 1 जानेवारी 2021ला शुक्रवार आहे वर्षाची सुरुवात, तर त्याच वर्षाच्या शेवटी सुद्धा शुक्रवारच असेल। तर बघा इथे जानेवारी 2021ला शुक्रवारच आहे। म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की सामान्य वर्षामध्ये म्हणजे ज्या वर्षाचे दिवस 365 असतात त्या वर्षामध्ये ते सामान्य वर्ष कसं ठरवलं? तर दिलेल्या जे वर्ष आहे त्या वर्षातील दशक एकक स्थानच्या अंकाला जर चारनं निशेष भाग गेला तर ते सामान्य वर्ष। म्हणजे चारची कसोटी वापरली, त्या संख्येला चारनं निशेष भाग गेला पाहिजे तेव्हा ते सामान्य वर्ष असतं। आता 2021 तर 2021 हे सामान्य वर्ष आहे। 1 जानेवारीला आत्ता आपण पाहिलं 1 जानेवारी 2021ला शुक्रवार आहे आणि त्याच वर्षातल्या 21 डिसेंबर शेवटचा महिना, शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021ला शुक्रवारच आहे। म्हणजे सामान्य वर्षात 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी येतो। सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात ते बघूया आपण। तर फेब्रुवारी महिन्याचे हे सामान्य वर्ष आहे, फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस आहे हे लक्षात घ्यायचं। सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात। आता लीप वर्षाच्या बाबतीत बघू। तर लीप वर्षामध्ये काय होतं? तर 1 जानेवारी आता आपण इथे पाहू की 1 जानेवारी 2016 हेच उदाहरण घेऊया। 1 जानेवारी 2016ला कोणता वार आहे तो बघू आणि 31 डिसेंबर 2016ला कोणता वार आहे ते बघूया। तर 2016ची दिनदर्शिका बघितली की आपल्या लक्षात येईल की 2016 हे लीप वर्ष आहे का, कारण
2016 ला 4 ने निशेष भाग जातो। ही जी दिनदर्शिका आहे ती जानेवारी 2016 या वर्षाची आहे। तर मी सांगितलं की लीप वर्षामध्ये वर्षाचे दिवस 366 असतात, तेव्हा फेब्रुवारी जो महिना आहे तो फेब्रुवारी महिना, या फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात। मगाशी आपण बघितलं की सामान्य वर्षामध्ये 2021 कॅलेंडर पाहिलं तिथे 28 दिवस होते फेब्रुवारी महिन्याचे, इथे 29 दिवस आहेत कारण 2016 हे लीप वर्ष आहे। आता आपण बघणार आहे ते लीप वर्षामध्ये वर्षाच्या पहिल्या तारखेला 1 जानेवारी 2016 हे लीप वर्ष आहे, त्याच्या 1 जानेवारीला शुक्रवार आहे, 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार आहे। तर सामान्य वर्षात तोच वार येत होता, परंतु इथे लीप वर्षात एक वार पुढे जाणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यात तिथे 29 दिवस झालेले आहेत लीप वर्षात, म्हणजे एक दिवस वाढला सामान्य वर्षापेक्षा, म्हणून एक दिवस पुढे जाणार आहे। म्हणजे इथे शुक्रवारचा इथे या वर्षाच्या शेवटच्या दिवशी शनिवार असायला पाहिजे, 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार आहे। आता आपण बघूया की 31 डिसेंबर 2016 ला याच वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल। तर 31 डिसेंबर 2016 चा वार शोधणार आहे, हे डिसेंबर 2016 ची दिनदर्शिकेचं पान आहे। आता 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी शनिवार आहे, बघा या दिवशी शनिवार आहे। म्हणजे आपल्या लक्षात आलं की सामान्य वर्षात 1 जानेवारीला म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला जो वार असतो तोच वार त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला त्या तारखेला शुक्रवारच येतो, परंतु लीप वर्षामध्ये वर्षाच्या सुरुवातीचा किंवा 1 जानेवारी 2016 हे उदाहरण घेतलं आपण, 1 जानेवारीचा जो वार असतो त्याच्या पुढील वार हा त्या वर्षाच्या शेवटच्या म्हणजे 31 डिसेंबरला येतो। इथे शुक्रवार होता 1 जानेवारी 2016 ला, तर शनिवार आला 31 डिसेंबर 2016। आता या प्रश्नाच्या दृष्टीनं आपण पुढचा भाग बघू। तर एका वर्षातून पुढच्या लगतच्या वर्षात जाताना काय होतंय, तर सामान्य वर्षामध्ये आपण बघितलं की 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला येतो त्याच वर्षात, मग जो वार असेल तोच वार येतोय, मग त्याच्या पुढील वर्षात जाताना 1 जानेवारी असणार आहे, तेव्हा आपणाला आणखी पुढे एक वार जावं लागेल। आणि लीप वर्षामध्ये काय होईल, तर 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या पुढील वार हा वर्षाच्या अखेरीला येतो, हे आपण मघाशी बघितलं। आता आणखी एक दुसरं उदाहरण घेऊन बघणार आहे आपण की 1 जानेवारीला जो वार असेल त्याच्या पुढील वार 31 डिसेंबरला असतो, मग पुढच्या वर्षामध्ये 1 जानेवारीला आपण जाणार आहे पुढील वर्षात, तेव्हा आपण दोन वार पुढे जावं लागेल। ते आता आपण उदाहरण बघू। आपण 1 जानेवारी 2018 या दिवशी 1 जानेवारी 2018 ला सोमवार आहे, हे सामान्य वर्ष आहे कारण इथे 18 ला 4 ने निशेष भाग जात नाही। मग 31 डिसेंबरला 2018 ला तोच वार असेल सोमवार, बघू आपण आहे का। तर 1 जानेवारी 2018 ला सोमवार आहे, इथे 31 डिसेंबर 2018 आहे, 31 डिसेंबर 2018 31 डिसेंबर 2018 ला सोमवारच आहे, म्हणजे 31 डिसेंबर 2018 ला तोच वार आला की जो 1 जानेवारीला होता वर्षाच्या आरंभी, जो होता वर्षाच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला, असाही शब्द येतो प्रश्नपत्रिकेमध्ये।
आता विचारले काय मी बोललो मग असे की पुढच्या वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2018 तर त्याच्या पुढे 1 जानेवारी 2019 असेल तेव्हा कुठला वार येईल तर 31 डिसेंबरला 1 जानेवारीचा 18चाच वार होता तर पुढच्या वर्षात जाताना त्याच्या पुढील वार येणार म्हणजे इथे मंगळवार असायला हवं. आता आपण बघूया दिनदर्शिकाच प्रत्यक्ष बघून बघू 1 जानेवारी 2019ला कोणता वार आहे. 1 जानेवारी 2019ला मंगळवार आहे. बघा मंगळवार आहे. यावरून आपल्या काय लक्षात आलं तर 1 जानेवारी 2018ला सोमवार होता तर 1 जानेवारी 2019ला म्हणजे 2018च्या लगतच पुढचं वर्ष आहे तेव्हा एक वार पुढे गेलो. समजा 1 जानेवारी 2019चा वार मंगळवार दिला असेल आणि मागला विचारला 2018चा 1 जानेवारीचा तर एक दिवस मागे जायचं म्हणजे एकतर पुढे जाणार आहे आपण एक वर्ष किंवा मागे जाणार आहे एक वर्ष. प्रश्नानुसार आपल्याला तिथं तो विचार करायचा. आता आपण सामान्य वर्षाचं हे पाहिलं लीप वर्षात काय होतं ते बघूया. आता आपण 1 जानेवारी 2016 या दिवशी कोणता वार आहे तो पाहू. जानेवारी 2016 1 जानेवारी 2016ला शुक्रवार आहे. शुक्रवार मग 31 डिसेंबर 2016ला कोणता वार असेल हे लीप वर्ष आहे. मग असे आपण बघितलं की लीप वर्षामध्ये त्याच्या 1 जानेवारीचा म्हणजे आरंभीचा सुरुवातीचा जो वार असतो त्या वर्षाच्या सुरुवातीचा पहिला जो वार असेल त्याच्या पुढील वार येतो शुक्रवार शनिवारी येते. मी मग अशी पाहिलंय आपण. तर बघा इथे आपण आणखी एकदा बघू 31 डिसेंबर 2016ला शनिवार आहे. आता आपल्याला 2017 1 जानेवारी 2017 हे 1 जानेवारी 2016च्या पुढील वर्ष असेल. 1 जानेवारी 2016च्या पुढील वर्ष 1 जानेवारी 2017 आहे. मग इथं कोणता वार येईल 31 डिसेंबर 2016च्या नंतर 1 जानेवारी 2017 येणार म्हणजे शनिवार नंतर रविवार येणार. बघूया आपण 1 जानेवारी 2017ला रविवार आहे का. ही जानेवारी 2017ची दिनदर्शिका आहे. 1 जानेवारी 2017 1 जानेवारी रविवार आहे. इथे रविवार येतोय म्हणजे आपल्या लक्षात येईल की लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असेल त्याच्या पुढील वार हा त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी येतो आणि त्याच्या पुढील वार त्याच्या पुढच्या नव्या वर्षामध्ये पहिल्या तारखेला येईल. थोडक्यात लीप वर्षामध्ये या वर्षी ची सुरुवात ज्या वारी असेल त्याच्या पुढे 2 दिवस जाऊन पुढील नव्या वर्षाची सुरुवात असेल. उदाहरणार्थ 1 जानेवारी 2016ला शुक्रवार असेल तर 1 जानेवारी 2017ला शुक्रवारच्या पुढे 2 दिवस शुक्रवारच्या पुढे शनिवार रविवार रविवार असेल. आता आपण हा प्रश्न सोडवू. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011ला झालेला आहे. तर 15 जून 2011 वार आहे गुरुवार. तर 14 जून 2012 या दिवशी त्याचं 1 वर्ष वयाचं पूर्ण झालेलं असेल आणि 15 जून 2012ला त्याचा पहिला वाढदिवस असेल. पहिला वाढदिवस. पुढे 15 जून 2013ला दुसरा वाढदिवस असेल. पंधरा जून
2014 ला तिसरा वाढदिवस असेल। त्यापुढे 15 जून 2015 ला त्याचा चौथा वाढदिवस असेल। आणि 15 जून 2016 ला त्याचा पाचवा वाढदिवस असेल। पाचवा वाढदिवस असेल त्या दिवशी त्याचा कोणता वार असेल ते आता आपण शोधणार आहे। 15 जून 2011 ला गुरुवार आहे, मग 15 जून 2012 ला कुठला वार असेल ते आता आपण शोधणार आहे। या वर्षाच्या कालावधीमध्ये लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना येतो का ते बघायचं। तर 15 जून 2011 नंतर 15 जून 2012 पर्यंतचा जो कालावधी आहे इथे 2012 वर्ष असणार आहे आणि त्यामध्ये फेब्रुवारी महिना येतोय। मग फेब्रुवारी 2012 तर 2012 हे लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात इथे 29 दिवस असणार आणि तो दिवस एक आपणाला वाढवावा लागेल। म्हणजेच 15 जून 2011 ला गुरुवार असेल तर 15 जून 2012 ला आपल्याला 2 दिवस पुढे जावं लागेल, कारण गुरुवार नंतर शुक्रवार घेणार होतो आपण सामान्य वर्षामध्ये, परंतु इथे 2012 या वर्षाचा फेब्रुवारी महिना येतो, लीप वर्ष इथं येतं या कालावधीमध्ये। म्हणून लीप वर्ष आलं तरी त्यातला फेब्रुवारी महिना त्यामध्ये आला पाहिजे हेही लक्षात घ्यायचं। तर आपणाला गुरुवारच्या पुढे 2 दिवस जावं लागेल, शुक्रवार शनिवार, म्हणजे 15 जून 2012 ला शनिवार असेल। आता बघा, 15 जून 2012 ते 15 जून 2013, 2012 लीप वर्ष आहे, परंतु 2012 15 जून नंतर आपल्याला फेब्रुवारी महिना येत नाही 2012, त्यामुळे आपण इथे 15 जून 2012 पुढे 15 जून 2013 जाताना ते सामान्य वर्ष गृहीत धरून पुढे जायचं, एक वार पुढे जायचा, शनिवार आहे तर रविवार येईल। आता 2013 ते 2014 हे सुद्धा वर्ष सामान्य वर्ष आहे, कारण लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं असं आपण बघितलेलं आहे। तर 2013 ते 2014 जाताना एक वर्ष पुढे जायचं, रविवार च्या पुढे सोमवार हा तिसरा वाढदिवसाचा दिवस असेल। आता 14 जून 2014 ते जून 2015, आता बघा इथे सुद्धा हे सामान्य वर्ष आहे, मग आपण सोमवारच्या पुढे मंगळवार येईल पुढल्या वर्षाच्या वाढदिवसात, त्याचा चौथा जो वाढदिवस आहे तो मंगळवारी असेल। आता 2015 ते 15 जून 2016, तर 2016 हे लीप वर्ष आहे, 15 जून 2015 ते 15 जून 2016 या कालावधीमध्ये फेब्रुवारी 2016 हा महिना येतो, म्हणजे 2016 हे लीप वर्ष आहे, कारण त्याला 4 ने निशेष भाग जातो त्या वर्षाला। मग फेब्रुवारीचे 29 दिवस असणार, मग एक दिवस आणखी वाढतो सामान्य वर्षापेक्षा, म्हणजे इथे फेब्रुवारी महिना 2016 सालचा या कालावधीमध्ये येतोय, म्हणून हे लीप वर्ष आहे। मंगळवारच्या पुढे 2 दिवस जाऊ, बुधवार गुरुवार, तर त्याचा पाचवा वाढदिवस जो आहे तो गुरुवारी असेल, पर्याय 2। आता इतका वेळ न घालवता आपण हे उदाहरण पटकन कसं सोडवायचं ते बघू। तर माधवचा जन्म गुरुवारी 15 जून 2011 ला आहे, 15 जून 2011 गुरुवार आहे, आणि पुढे पाचवा वाढदिवस विचारलेला आहे, म्हणजे पुढे 5 वर्ष जायला लागणार आहेत। मग 2011 मध्ये 5 वर्ष मिळवली तर आपल्याला 15 जून
2016 चा वार विचारलेला आहे तो शोधायचा आहे। आता हा कसा शोधायचा, तर 15 जून 2011 ते 15 जून 2016 या कालावधीमध्ये लीप वर्ष येतं का ते बघायचं आणि सामान्य वर्ष किती वेळा आली ते बघायचं। 15 जून 2011 नंतर 15 जून 2012 ला इथे एक वेळ लीप वर्ष येतं, कारण इथे फेब्रुवारी 2012 हा महिना येणार आहे, म्हणजे इथे सामान्य वर्षात आपण एक वार पुढे जात होतो, परंतु 2012 साठी लीप वर्षासाठी आपणाला 2 दिवस पुढे जावं लागणार आहे। मग 2012 15 जून 2012 इथं आपल्याला 2 दिवस पुढे जावं लागणार आहे। आता त्यानंतर 12 नंतर 13 2013 2014 2015 इथंपर्यंत आपण 3 दिवस पुढे जाणार आहे, म्हणजे 12 ते 13 13 ते 14 14 ते 2015 तर आपण इथे 3 दिवस पुढे जाणार आहे। आता 15 जून 2015 ते 15 जून 2016 या कालावधीमध्ये फेब्रुवारी महिना येतो का 2016 चा, तर येतो, म्हणजे ते लीप वर्ष आहे, म्हणजे आणखी 2 दिवस आपल्याला तिथं काय करायला लागणार आहेत, मिळवावे लागणार आहेत, अधिक 2 दिवस पुढे जायचं आहे। म्हणजे एकूण आपण किती दिवस पुढे गेलो, तर 2 आणि 3 5 5 आणि 2 7 दिवस, म्हणजे गुरुवारच्या पुढे आपण 7 दिवस पुढे जाणार आहे। मग आपल्याला माहित आहे की प्रत्येक वार हा 7 दिवसांनंतर येतो, म्हणजे गुरुवार नंतर पुन्हा 7 दिवसांनी गुरुवारच येणार आहे। आता गुरुवारच्या पुढे आपण 7 एक आठवडा जाणार आहे, म्हणून तो वार गुरुवारच असेल, तर उत्तर येईल गुरुवार। तोच वार पुन्हा 7 दिवसांनी येतो, 7 दिवस पुढे जाणार आहे। बघा, आता गुरुवार, गुरुवारच्या पुढे 7 दिवस जाऊ, शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार, पुन्हा 2 दिवस बुधवार आणि गुरुवार।